सुरुवातीला पीक येताना तर आता मका कणसावर लष्करी अळीने हल्ला केलाय. आलेलं पीक हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर लगतच्या बाजरीच्या क्षेत्रावर देखील ह्या अळीने शिरकाव केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यंदा सुरुवातीला दुष्काळ असताना देखील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कर्ज घेऊन मका आणि बाजरी पिकांची लागवड केली. मात्र अमेरिका, आफ्रिका खंडासह चीन असा प्रवास करत आलेली आळी प्रामुख्याने मका पिकावर आढळून आली. या लष्करी आळीने गेल्या वर्षी कर्नाटक, तामिळनाडूमध्ये मक्याचे पीक उद्ध्वस्त केले होते. औरंगाबाद जिल्ह्यात 7 ते 11 जूनपूर्वी काही ठिकाणी चाऱ्यासाठी म्हणून मका पिकांची लागवड झाली. यात सुरुवातीला वैजापूर तालुक्यातील सवंदगाव, लोणी, औरंगाबाद तालुक्यातील चौका, खुलताबाद, गदाना, सालुखेडा, कन्नड येथील रिठ्ठी या गावात या आळीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. दरम्यान जिल्ह्यात 1,84,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली असून त्यापैकी सुमारे 60,000 हेक्टरपेक्षा अधिक लागवड क्षेत्रावरील मका पिकांवर या आळीचा प्रादुर्भाव आढळून आलाय. त्यापाठोपाठ आता ह्या आळीने बाजरी पिकालाही लक्ष्य करत हल्ला चढवलाय. अशीच व्यथा शिवूर येथील शेतकरी शंकर धनेश्वर यांनी मांडली आहे. त्यांनी 1.5 एकरवर मका तर या लागवड क्षेत्रापासून लगत असलेल्या 1 एकरावर बाजरीची लागवड केली आहे. मका पिकांवर उगवणीनंतर सुमारे 25 दिवसानंतरच या अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे 3 वेळा औषध फवारणी करून मका पिकाला वाढवलं खरं, मात्र आता मका कणसावर आल्याने पीक दिलासा देईल असे त्यांना वाटत असताना मक्याच्या कणसावर पुन्हा लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. शेतकऱ्याचे 1.5 एकर मका क्षेत्र उद्ध्वस्त झाले असताना हाच प्रादुर्भाव आता लगतच्या बाजरीवर गेल्या 10 दिवसापूर्वी लष्करी अळीने हल्ला केल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती धनेश्वर यांनी दिली आहे. मक्याच्या कणसामध्ये लष्कर अळी कीडची लागवण झाल्याने कोंब आणि कणसावर त्याचा परिणाम होऊ लागला. त्यामुळे मका पिकाचा शेंडा आणि कणसावर विपरीत परिणाम होत आहे. गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी लागवड केलेल्या मक्याची पाने कुरतडून लष्कर अळी कीडचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मका पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दृष्टीने महागडी औषधे वापरणे शेतकऱ्याला परवडत नसल्याने मका उत्पादक शेतकरी त्रस्त झालेत. त्यात आणखी बाजरीचीही भर वाढली आहे. डोंगरथडी भागातील अन्य ठिकाणीही बाजरीवर ही अळी आढळून आली असून मक्यासह बाजरीची उत्पादन मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मका आणि बाजरी पिकांवर झालेली लष्करी अळीची कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करून शासनास अहवाल पाठवण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. संजय पागारे, MCN न्यूज, शूर. कर्ज घेऊन मक्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना उगवलेल्या मका पिकावर लष्करी अळीनं हेदोस घातला आणि त्यातून शेतकरी मेटाकोटीस आला. परंतु आता कसबस त्या पिकाला जगवून पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर दुसरं एक त्याच लष्करी अळीचं संकट उभं टाकलं आहे. या लष्करी अळीमध्ये आपण बघू शकता की लष्करी अळीनं कणसामध्ये प्रादुर्भाव केल्याने आलेलं पीक हातचं जात आहे. अनेक कणस या ठिकाणी आपण हे बघा, ही जी लष्करी आळी आहे, ह्या लष्करी आळीनं शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणलं आहे. या लष्करी आळीमुळं शेतकऱ्यांचं उभं पीक वाया जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे. आधीच कर्ज घेऊन उभं केलेलं पीक हातून जाण्यामुळे शेतकरी आणखी कर्ज बाजारी राहणार आहे. संजय पगारे, MCN न्यूज. मी एकंदरीत एक बॅग मका केली होती आणि त्या मक्याचं छोटस एक सरासरी 2 फूट मका वाढली होती. परंतु पावसाअभावी त्या वाळायला लागल्यानंतर पाऊस नव्हता. त्या काळांतरामध्ये मला माहिती मिळाली का लष्करी आळी यावर्षी मक्यावर आलेली आहे. परंतु मी मग निर्णय बदलावला आणि ती मका मोडून टाकल्यानंतर त्यामध्ये बाजरी घेतली. परंतु त्याचा प्रभाव त्या बाजरीवर सुद्धा आजही आहे. माझ्या बाजरीचे कंस पाहिजे तसे निघलेले नाही. म्हणून फारसं नुकसान शेतकऱ्याचं बरेचसं झालेलं आहे. याच्याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला प्रतिसाद दिला पाहिजे अशी माझं मत आहे. शिवूर मंडळामध्ये एकूण क्षेत्र पेरणीलायक 32,840 असून यापैकी मका पिकावर 10,312 हेक्टरची पेरणी झाली आहे. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी आढळून आली आहे. तरी कृषी विद्यापीठ व कृषी खाते यांच्या शिफारशीप्रमाणे यापूर्वीच अमेरिकन लष्करी अळी बाबतीत जनजागृती करून मंडळातील गावामध्ये खरीप हंगाम पूर्ण नियोजन करण्यात आले होते. अमेरिकन लष्करी अळी संदर्भात खालील प्रमाणे उपाययोजना करण्याची शिफारस करण्यात आली होती. पहिली फवारणी इमामेक्टिन बेंझोइक 5%, निंबोळी अर्क 5% किंवा 1500 ppm, दुसरी फवारणी कार्बोफ्युरॉन 3g, तिसरी फवारणी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन
आणि चौथी फवारणी गरज भासली तर कोरेजिन याची करण्यात आली होती. सद्यस्थितीत मका हे पीक 90% अमेरिकन लष्करी अळी मुक्त आहे व त्यावर नामोर या रिलाई या नैसर्गिक किंवा जैविक बुरशीची वाढ झाली असून अळी नियंत्रणात आहे. यामुळे नुकसानीचे प्रमाण 5-10% असून शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही.